विद्यार्थ्यांनो मराठीच्या पाठ्यपुस्तकातील कविता अकरावी नाखवा दादा, दादा चा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक अ या कवितेत कोण कौन कोणाशी बोलत आहे उत्तर या कवितेत एक लहान मुलगा नाखवा दादाशी बोलत आहे प्रश्न क्रमांक आ कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो उत्तर या कवितेतील मुलाला नाखवा दादा सोन्या या नावाने हाक मारतो प्रश्न क्रमांक ई हिरव्या रानात कोण आहे उत्तर हिरव्या रानात पांढरे शुभ्र ससे आहेत प्रश्न क्रमांक ई पाना पानात कोण लपले आहे उत्तर पाना पानात दवबिंदू लपले आहेत प्रश्न क्रमांक उ, मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत उत्तर मुलाला इंद्रधनुष्याच्या कमानीवर झोके घ्यायचे आहेत प्रश्न क्रमांक उ नाखवादा शेवटी मुलाला काय म्हणतो नागवादादा शेवटी मुलाला असे म्हणतो हे सोनेरी कवडशा तुला खाली खाडीपलीकडे न नेऊन कसे चालेल प्रश्न दुसरा जोड्या जुळवा अ गट आणि ब गट दिलेले आहेत अ गटामधलं पहिलं सशाचे डोळे सशाचे डोळे कसे आहेत ब गटातलं उत्तर आहे ई लाल लाल सशाचे डोळे लाल लाल दोन फुलपाखरांचे फुलपाखरांचे काय येतील ब गटामधलं अ सोनेरी रंग फुलपाखरांचे सोनेरी रंग तीन दवबिंदूंचे दवबिंदूंचे काय येईल ब गटामधलं आ लाख हिरे दवबिंदूंचे लाख हिरे प्रश्न तिसरा खालील ओळी वाचून चित्र काढा तिथे ओळी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही चित्र काढायचं आहे अ फुलात फुलपाखरे फुलपाखरांचे सोनेरी रंग याचं चित्र तुम्हाला असं काढता येईल की वेगवेगळी फुले काढायची काढायची आहेत आणि या फुलांवर बागडणारी फुलपाखरे काढायची आहेत आ ढगांमागे इंद्रकमान कमानीवर घेऊन झोके पहायची आहे खाडीची शान याचं चित्र असं काढता येईल की ढग काढायचे आहेत आणि ढगांच्या मागे इंद्रधनुष्य काढायचं आहे आणि इंद्रधनुष्याला एक झोका काढायचा आहे आणि त्या झोक्यावर जर तुम्हाला येत असेल तर कोणीतरी बसलेलं दाखवायचं आहे किंवा नाही दाखवलं तरी चालेल नुसता झोका काढला तरीही चालेल तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीप्रमाणे काढू शकता प्रश्न चौथा तुम्ही काय कराल ते सांगा आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असणारे तुम्हाला जसा अनुभव आहे त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता अ नदी काठावर उभे राहून कुणी याचं उत्तर देईल की मी नदीमधले नदीमधल्या माशांचं निरीक्षण करेल कुणी म्हणेल मी नदीमधले मासे पकडेन तर कुणी म्हणेल मी नदीचं न नदीमधून वाहणारं संथ पाणी बघेल प्रत्येकाचं उत्तर वेगळं वेगळं असणार आहे तुम्ही जे अनुभवलेलं आहे त्याप्रमाणे उत्तर लिहू शकता आ उन्हात गेल्यावर उन्हात गेल्यावर कुणाला काय अनुभव आलेला आहे तो त्यांनी लिहायचा आहे पावसात भिजल्यावर तिसरं ई पावसात भिजल्यावर कुणाला वाटेल पावसात भिजल्यावर गरमागरम चहा प्यावा कुणाला वाटेल मी भजी खावी कुणाला वाटेल मक्याचं कणीस खावं प्रत्येकाने आपापल्या अनुभव जो आलेला आहे स्वतःला किंवा तुम्हाला जे वाटतं ते उत्तर लिहायचं आहे ई बागेतली फुले पाहिल्यावर कुणाला वाटेल की ती तोडाविषयी वाटतात कुणाला वाटेल त्याचा फोटो काढावेत कुणाला वाटेल की त्यावर बागडणाऱ्या फुलपाखरांचं निरीक्षण करावं प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे उ आकाशातले चांदणे पाहताना आकाशातले चांदणे पाहताना कुणाला वाटेल की मी त्या चांदण्याचं निरीक्षण करावं कुणाला वाटेल मी ते मोजून बघावे किती आहेत ते तर कुणाला आणखी काही वाटू शकतं उ थंडीने गारठून गेल्यावर थंडीने गारठून गेल्यावर हा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असणार आहे कुणाला वाटेल की छान गरम पांघरुणामध्ये जाऊन झोपावं कुणाला वाटेल की नाही आपण हातावर हात सोडून ऊब निर्माण करू शकतो तर प्रत्येकाचं उत्तर यामध्ये वेगवेगळं येणार आहे विद्यार्थ्यांनो मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक एकोणचाळीस काढा या पानावर काही चित्रे दिलेली आहेत आणि या चित्रामध्ये विविध खेळ खेळताना दाखवलेले आहेत यांचं शीर्षक आहे आम्ही खेळ खेळतो आपण एकेका खेळाची जाणकारी करून घेऊया हे खेळ कसे खेळतात त्याविषयी सगळ्यात वरचं चित्र आहे ते जोड साखळी या खेळाचे जोड साखळी साखळी म्हणजे करायची आणि साखळी करून करायची असते म्हणजे दुसऱ्या खेळाडूला बात करायचं असतं हा खेळ कसा खेळायचा असतो ते बघा ज्याच्यावर राज्य येईल त्याने सुरुवातीला एका कुठल्या तरी खेळाडूला बाद करायचे मग त्या दोघांनी हातात हात घालून तिसऱ्या खेळाडूला बात करायचे मग तिघांनी साखळी करून चौथ्या खेळाडूला बाद करायचे असे एकेकाने पुढे जात जात साखळी करून हा पकडापकडीचा खेळ खेळायचा असतो खेळाचं नाव आहे तीन पायांची शर्यत हा खेळ तुम्ही खेळलेले आहात तरी पण मी पुन्हा एकदा या खेळाविषयी माहिती सांगते की या खेळामध्ये दोन दोन खेळाडूंचा गट करायचा एकाचा डावा आणि दुसऱ्याचा उजवा पाय रुमालाने एकत्र एक बांधायचा आणि पळायचे दोघांनी मिळून जेवढं जलद जाता येईल तेवढं जायचं आहे आणि एंड पॉईंट गाठायचा आहे म्हणजे अंतिम रेषा गाठायची असते असा हा खेळ खेळायचा असतो त्यानंतर त्याच्या बाजूचं चित्र आहे भोरा या खेळाचे भोरा हे एक साधन आहे खेळण्याचं या भोवऱ्याच्या आरीवरून सुतळी बांधून हा भोवरा फिरवायचा असतो ज्याचा भोवरा छान गोल गरगरीत फिरेल तो उत्तम सगळ्यात खालचं चित्र आहे ते म्हणजे आंधळी कोशिंबीर या खेळाचा हा खेळ तर खूपच सोप्पा आहे हा खेळ कितीही खेळाडू खेळू शकतात ज्या खेळाडूवर राज्य येईल त्याचे डोळे रुमालाने बांधायचे असतात आणि डोळे बांधलेल्या या खेळाडूने अंदाज घेत घेत इतरांना बात करायचे पण सुरुवातीला जो बात होईल त्याच्यावर पुन्हा पुढचा राज्य येणार असतो असा हा खेळ कितीही वेळ खेळला जातो विद्यार्थ्यांना तुम्ही अनेक खेळ खेळता या खेळांमध्ये काही मैदानी खेळ असतात तर काही बैठे खेळ असतात तर अनेक या खेळांमध्ये म्हणजे आता उदाहरणार्थ काही मैदानी खेळ आहेत यामध्ये साहित्य वापरलं जातं काहींमध्ये साहित्य वापरलं जात नाही तसेच बैठे खेळ पण आहेत या बैठे खेळांमध्ये सुद्धा काही खेळ आपण साहित्य वापरून खेळतो तर काही खेळ साहित्य न वापरता सुद्धा खेळले जातात या तर यावरच आधारित आज तुमचा स्वाध्याय आहे तर लिहून घ्या प्रश्न पहिला कोणत्याही साहित्याशिवाय खेळल्या जाणाऱ्या पाच मैदानी खेळांची नावे लिहा प्रश्न दुसरा साहित्य वापरून खेळल्या जाणाऱ्या पाच मैदानी खेळांची नावे लिहा प्रश्न तिसरा साहित्य वापरून खेळल्या जाणाऱ्या पाच बैठे खेळांची नावे लिहा प्रश्न चौथा साहित्य न वापरता म्हणजेच कोणत्याही साहित्याशिवाय खेळल्या जाणाऱ्या पाच बैठे खेळांची नावे लिहा